Lo dice al Yorgo, que no hay que hablar. Y le digo, tú no te quedas con tu hermana, ni te la vayas a dejar. कारण की आज आहे अंगारखी चतुर्थी त्याच्यामुळे आज काही नॉनव्हेज वगैरे बिर्याणीचा विषय नाही आहे. आज गावरच्या शेंगाच बनवल्या आणि अजून काहीतरी बनवू. आता अन्ना दोन दिवसपासून यायचं का म्हणा आत्या काही आत्याला म्हटलं येऊ द्या भेटायला. मग काय हॅलो फ्रेंड्स, तर आपल्या सगळ्यांनाच लांब केस हवे असतात पण काही कारणामुळे ते वाढत नाही. केसांच्या अशा समस्येमुळे आपले केस वाढत नाही तर आपण असे काही उपाय करतो. त्यातलाच एक उपाय अंडे आहे. तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे की केसांना अंडे लावावे, त्याने आपले केस खूप छान होतात, मजबूती मिळते. कारण की अंड्यामध्ये खूप असे प्रथिन असतात ज्याने आपले केस खूप छान आणि मजबूत होत असतात. पण आपण अंडे लावण्याचा कंटाळा करतो, लहानपणापासून ऐकतो, पण आत्तापर्यंत आपण ते लावून बघितलेलं नाही आहे केसांना. कारण की त्याचा वास येतो, केसांना लावल्यावर तो वास सहन नाही होत. तर असंच मामा अर्थने आपल्यासाठी एक फ्लेक्स शॅम्पू विथ एक प्रोटीन आणि कॉलेजन, त्याच्यापासून आपल्याला स्ट्रेंथ मिळते आणि केसांची जी शाईन गेलेली असते ती सुद्धा पुन्हा वापस मिळवायला आपल्याला खूप मदत होते. त्याच्यासोबतच मामा अर्थने हा एक फ्लेक्स कंडिशनर सुद्धा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे, त्याच्यामध्ये विथ एक प्रोटीन आणि कॉलेजन, त्याच्यापासून सुद्धा आपल्याला स्ट्रेंथ आणि मजबूती मिळत असते. तर हे प्रॉडक्ट मेड सेफ आहे, डर्मॅटोलॉजी टेस्टेड आहे आणि ऑल स्किनला सूट होणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल मिसळलेलं नाही आहे. हा शॅम्पू आणि कंडिशनर आपले जे डॅमेज झालेले केस असतात ते खूप लवकर रिपेअर करण्यास फार मदत होते. नंतर हे डर्मॅटोलॉजी टेस्टेड, फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल्स आणि सुटेबल फॉर कलर्ड आणि ट्रीटेड हेअर. आणि मामा अर्थ हे इंडियन ब्रँड असून ते प्लास्टिक पॉझिटिव्हसुद्धा आहे. कारण की ते जेवढे प्लास्टिक यूज करतात त्यापेक्षा ते खूप जास्त रिसायकलसुद्धा करत असतात. मामाचे हे एक फ्लेक्स रेंज, तर आपल्याला याच्यामध्ये खूप मस्त असा सुगंध मिळतो, दीर्घकाळ टिकणारा. आणि याच्यामध्ये सल्फेट आणि पॅराबेन्ससुद्धा मिसळलेले नाही आहे, म्हणजे ते आपल्या केसांसाठी हानिकारक असतात तर ते घटक याच्यामध्ये मिसळलेले नाही आहे. आणि जर तुम्ही विचार करत असतील की हा शॅम्पू यूज करावा का नाही, तर असा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. कारण की हा शॅम्पू खूप मस्त आहे आणि एक मध्ये आपल्याला खूप सारं प्रोटीन मिळत असतं, तर नक्कीच आपले केस खूप सुंदर होत असतात. आणि जर तुम्हाला हा शॅम्पू आणि कंडिशनर घ्यायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल, तेथून तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर तुम्ही मामा आजच्या वेबसाईटवरून खरेदी केलं तर तुम्हाला 20% सूटसुद्धा मिळेल. तेथे तुम्ही माझा कोड यूज करा, अश्विनी डी 2022. हा कोड जर यूज केला ना तुम्ही तर तुम्हाला 20% सूट मिळेल. आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट याच्यावरती सुद्धा अवेलेबल आहे, तेथून तुम्ही खरेदी करू शकता. आणि जेव्हा आपण मामाअर्थवरून शॉपिंग करतो ना तेव्हा ते आपले एक झाड सुद्धा लिंक करतं. कारण की त्यांचं टार्गेट आहे 2022 1 मिलियन झाडे लावण्याचं. तर नक्की खरेदी करा मामाअर्थचा एक फ्लेक्स शॅम्पू आणि कंडिशनर. मामा थांबणार आहे खाली गाडीत होत काय अजून सांगा वाटून भेटला त्याच्यासाठी जाऊ राहिला बरोबर गाडीत.
अरे राहू दे बस डबा ना घंटी हा तिला न्यायचीच नेल नाही का दिवशी त्यांना लागते ना बघ वाजवायला लहान नाही देवासाठी असते लोक रोज वाजवत पूजा करतात ना थोडस हा मग चांगली असते तुमची हा बाहेर जाऊन देवाला कापूर वर जाऊन देवाला आज घरातलं पसारा वगैरे पेपर वगैरे किचनचं कसं करायचं अख्ख्या कपड्यांच्या घड्याला ते कारण की लई कपड्यांचा गंज पडलेला आहे ना अख्ख्या कपड्यांच्या कपाटात इथं कपड्यांचा गंज आहे हे पण काढायचे बाहेरचे सगळे का कपडे पडले तिकडं पण खुर्चीवर आहे मध्ये अजून हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी दिलेला आहे मिस्टरांना हा शर्ट गिफ्ट. कसा आवडला? दर महिन्याला गिफ्ट असतं आपल्याला. आवडलं का? माझ्या चॉईस शर्ट आहे आणि ते म्हणत्या कॉलेज स्टुडंट असं आहे का ते कलर? नाही असं नाही, त्यांच्या ऑफिस स्टाफ. किती छान वाटतंय, मस्त दिसणार. आणि आम्ही आज बनवणार आहे मामांच्या मुलीची पुरणपोळी. आणि अंगारकी चतुर्थी पण होती, तर त्या दिवशी म्हटलं देव वगैरे आपले क्लीन करावा. हा बाळकृष्ण होता, तर चांदीचा देव असल्यामुळे खूप काळे पडतात ते. आणि इथे मग कोलगेटने आपण क्लीन करतो ते मस्त होतात क्लीन. आणि ब्रश पण नवीन होता, असं नाही की आपण डेलीचा ब्रश वापरायचा, नवीन ब्रश क्लिनिंगसाठी घ्यायचा देवांच्या. तर याच्यामध्ये आपण जर लिंबू वगैरे टाकलं तर निघतं अजूनसुद्धा, पण नुसती आपण कोलगेटने घासले ना देऊ तरीही छान निघतात. एकाऐवजी 2-3 वेळेस कोलगेट यूज करायची फक्त, तर छान निघतात ते देऊ. आणि अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वरती पण देवांची सगळी वगैरे क्लिनिंग केली, पूजा वगैरे केली. तर एकदा कमेंट आली होती की देवपूजा वगैरे पण करत जायची, तर करतो आम्ही नेहमी, पण आम्ही व्हिडिओत नाही दाखवत रोज डेली. त्याच्यामुळे असं वाटतं सगळ्यांना की आम्ही देवपूजा वगैरे नाही करत, रोज आमची पूजा वगैरे असते पण एवढंच का आपण ते शूट नाही करत, म्हणजे समजत नाही की हे रोजची देवपूजा करतात. आणि तसं पण आमचं देवघरवरती आहे, लोकांना असं वाटलं की खाली देवघर नसल्यामुळे रोजची देवपूजा नसेल हो त्यांची, पण आम्ही नेहमी जातो वरती आणि देवपूजा रोजची करतो. आणि त्यात अंगारकी चतुर्थी असल्यामुळे एवढंच देव क्लीन चांदीची आपण रोज नाही करत, तर एखाद्या दिवशी असं करतो. तर बाकीचे पण देव क्लीन केले. आता इथे मी एकदा यूज केली होती कोलगेट आणि दुसऱ्यांदा पण. आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता. आज अंगारकी चतुर्थी पण होती आणि माझे सासरे पण आलेले होते, त्याच्यामुळे म्हणजे गणपती बाप्पाला पण निवद होईल आणि स्वयंपाक पण होईल पुरणपोळीचा. आणि सासरे आले होते तर त्याच्यामुळे दुसऱ्या स्वयंपाकाच्या ऐवजी पुरणपोळीच केली. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप टाईम लागतो, तर खूप लवकर तयारी करायला घेतली होती आम्ही, म्हणजे 4 आणि तर काल अंगारकी चतुर्थी असल्यामुळे येथे मी आज गणपतीचा अभिषेक पण केला होता. तर म्हणजे व्हिडिओ बघूनच केला होता, कारण की चांगला असतो गणपतीचा अभिषेक केलेला. तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला गुरूंची वगैरे काही गरज नसते, आपण घरच्या घरी पण करू शकतो. तर यूट्यूबला भरपूर सारे व्हिडिओ असतात गणपतीचा अभिषेक करण्यासाठी. पंचामृताने आपण आंघोळ घालावी गणपती बाप्पांना, फार चांगलं असतं. तर तसंच काल देवपूजा वगैरे केल्याच्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक पण घातला मी. तर असे देव वगैरे क्लीन झाले आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक पण केला. तर तोही व्हिडिओ येईल तुम्हाला अश्विनी ढोणे संगनमेर या चॅनलवरती. तर आता तिथे हे लॉग आपण टाकत असतो, जर कुणी त्या चॅनलवरती जाऊन नसेल बघत तर त्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहे, तिथे तुम्ही येऊन बघू शकता. आणि त्यावरती ब्लाऊजचेसुद्धा तुम्हाला ब्लाऊज वगैरे शिकायला मिळतील, जर कुणाला ब्लाऊज वगैरे शिकायचे असतील, येत नसतील, कुणी शिवत असेल आणि त्यांना म्हणजे जमत नाही, तर त्यांच्यासाठी ते चॅनलवरचे व्हिडिओ फार गरजेचे आहे.
तर नक्की व्हिजिट करा अश्विनी ढोणे संगमनेर या चॅनलवरती. तर या पद्धतीने बघा देव किती क्लीन निघाला होता. आणि अजून जर एकदा जरी मी अजून घासलं केला असता ना क्लीन, तर खूप छान अजून पण निघला असता, पण एवढं छान ठीक होतं कारण की भरपूर काळा झालेला होता, खूप काळे पडतात चांदीचे देव. आणि वातावरणावर डिपेंड असतात ते, इकडं कारखाना असल्यामुळे जास्तच काळे पडतात चांदीच्या वस्तू.